नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची घराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वेश्वर एकटाच आतमध्ये बसलेला असतो आणि तेथे ते गुंजा येते बाहेर मुरुमळेची पाठवणी सुरू असते तेव्हा गुंजा म्हणत असते की आहो तुम्ही काका येते काय करता बाहेर चला तेव्हा लगेच सर्वेश्वर म्हणत असतं की आपल्या मुलीची पाठवणी करताना आणि तिला असे पर्क होताने खरंच हे बघण्यासाठी खूप असं वाईट वाटते तेव्हा गुंजा म्हणते की आओ आईबापाला परक करणे हे देवाला देवालासुद्धा जमले नाही त्यामुळे लेकीला काय ते जमणार गुंजा रडत म्हणते की एखादी मुलगी तिच्या आईवडिलांना कधीच परके करू शकत नाही तेव्हा गुंजाला सत्या आणि बाबळीला अपमान करून तिने कसे तिथून पाठवून दिले हे सर्व क्षण आठून तिच्या डोळ्यामध्ये मात्र पाणी येते तेव्हा गुंजाचे ते बोलणे ऐकून सर्वेश्वर म्हणतो की अगं गुंजा खरंच किती शाण्यासारखे बोलत असते तुझे आईवा आई वडील खरंच भाग्यवान आहे की त्यांना तुझ्यासारखी मुलगी मिळाली तेव्हा गुंजा डोळे पुसते आणि सर्वेश्वरला म्हणते की काका माझी एकच गोष्ट ऐका आता बाहेर चला आणि हसत हसत मृण्मयताईंची ताईंची पाठवणी करा तोंड भरून आशीर्वाद द्या तेव्हा गुंजा सर्वेश्वरच्या हाताला धरते आणि त्याला बाहेर मृन्मयकडे घेऊन येत असते सर्वेश्वर मात्र आपल्या गुंजाच्या कडेच बघत असतो त्यानंतर इकडे मृन्मयी ही मायाच्या गळ्यामध्ये पडल्यानंतर आपल्या आजीजवळ येते आणि तिला प्रेमाने मिठी मारून रडत असते तेव्हा मृण्मयीचे लक्ष जाते मृन्मयी विचारते की अगाजी बाबा दिसत नाही बाबा कुठे आहे तेव्हा आजी म्हणत असते की अगं आपल्या लाडक्या मुलीची पाठवणी करताना त्या बापाला तिची पाठवणी करताना सहन होणार आहे तेव्हा मृण्मयच्या डोळ्यामध्ये आणखीन पाणी येते तेवढ्यात सर्वेश्वर हा मृण्मयीजवळ येतो आणि तिला प्रेमाने मिठी मारून मृण्मयी सुखात राहा असा आशीर्वाद देतो त्यानंतर लगेच सर्वेश्वर हा मधू आणि अशोकदादा यांच्याजवळ येतो आणि हा जडून म्हणतो की लाडात वाढवली काही चुकले असेल तर माफ करून तिला समजून घ्या पजरात घ्या तेव्हा मधू म्हणते की दादा तुला काय तू तु एकदा म्हटला होता आठवते का ज्या मुली म्हणजे नवरदेवाची आई ही मुलीची पाठवणी करताना रडत असते तर ती एक चांगली सासू असते अशोक अशोकदादा हे सर्वजण सर्वेश्वरला समजवतात आणि काही टेन्शन घेऊ नका असे सांगतात तेव्हा मात्र हे सर्व क्षण बघून गुन, गुंजाच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असते आणि कबीरचे लक्ष हे गुंजाकडे जाते तेव्हा सर्वेश्वर पुन्हा मृण्मयला मिठी मारतो आणि मृण्मयीचा हात कबीरच्या हातामध्ये देत खूप रडत असतो तेव्हा गुंजाला सुद्धा आपल्या आईने कबीरच्या पाया पडून माझ्या मुलीचा हात तुमच्या हातामध्ये दिला हे सांगितलेले क्षण तिला आठू लागतात तेव्हा कबीर सर्वेश्वरचे हात धरतो आणि मामा प्लीज हात जोडू नका मी तुमच्या मृण्मईला कायम आनंदात ठेवण्याचा नक्की प्रयत्न करेल असे सांगतो तेव्हा गुंजाला लगेच जेव्हा बाबळीने गुंजाचा हात कबीरच्या हातामध्ये येण्याच्या वेळी दिला होता तेव्हा कबीरने तो हात झिडकारला होता हे सर्व क्षण गुंजाला आठवून तिच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येत असते तेव्हा मृण्मयी वळून मागे पळ पगत असते तर माया खूप रडत असते आणि सर्वेश्वरला ती मिठी मारून खूप रडत म्हणत असते की मृण्मयी खरं च मला माझ्याशिवाय नाही राहू शकत तेव्हा सर्वेश्वर हा मायेला समजावतो तर मृन्मयीला आणखीन रडू येते आणि ती कबीरच्या गळ्यामध्ये पडून रडत असते तर कबीर प्रेमाने मृन्मयचे डोळे पुसतो तर गुंजाही सर्व बघत असते आणि कबीर गुंजाकडे बघू लागतो त्यानंतर मधूही गुंजाला म्हणत असते की तू सुद्धा आता यांच्याबरोबर गाडीत बस आणि घरीच जा तेव्हा गुंजा म्हणते की आई मी कुठे हो तेव्हा मधू म्हणते की अगं तू सुद्धा हे लग्न होण्यासाठी किती परीक्षा दिल्या आणि आता बहिणीला तू सासरी घेऊन चल तर गुंजा कबीरकडे बघते आणि कबीर गुंजाकडे तेव्हा कबीर आणि मृन्मयी मागे बसतात तर गुंजाला पुढे बसवले जाते आणि सर्वजण तेथून हे निरोप घेऊन निघून जातात तर माया आणि सर्वेश्वरला खूप रडू येते त्यानंतर इकडे सत्या आणि बाबळी एका रूममध्ये असतात तर बाहेर सर्वत्र पोलीस असतात सत्या डोकवून बघत असतो तर बाबळी रडतच म्हणत असते की सत्यदादा चल आता येथे जास्त वेळ नाही थांबू शकत तेव्हा सत्या म्हणतो की पोलिसांना नेमकं खबर कोणी दिली असेल की मी मुंबईला आलो तो आणि ज्याने कोणीही खबर दिली असेल त्याला तर मी सोडणार नाही परंतु आता येथून बाहेर कसे पडायचे आजची रात्र तर आपल्याला येथेच काढावी लागणार तेव्हा बाबळी रडत सत्याला म्हणत असते की अरे अजून आपल्या जीवनामध्ये काय धोका होणार आपल्या पोटच्या पोरीने सुद्धा आपल्याला असा धोका दिलास तनु मी तिची आई नाही तिची दुश्मन आहे जीवाला जीव दिला तिने शाळेत जावे म्हणून मी माझ्या आईचासुद्धा मार खाल्ला मी तिच्यासाठी आत्तापर्यंत इतके केले आणि ती माझ्याशी कशी वागले म्हणून बाबळीला आणखीन रडू येत असते सत्यालासुद्धा टेन्शन येत येते आणि तो बाबळीला म्हणतो की स्वतःला आवर कारण मी सुद्धा खूप असे माणसं बघितली गाव बघितले परंतु माणसामध्ये मा इतका बदल होतस तो म्हणजे गुंजामध्ये इतका बदल झाला त्याचे सुद्धा टेन्शन येते सत्य म्हणतो की असं काहीतरी मोठं कुपित आहे की गुंजाने आपल्याला ते सांगितले नाही नक्की गुंजाच्या मनामध्ये काहीतरी आहे म्हणूनच ती आपल्याशी असे वागली नाहीतर ती असे केव्हाही वागणार नाही सत्य म्हणतो की असे काय मोठं गुपित असेल की गुंजा आपल्या जे काही प्रश्न आहे त्याला उत्तर सुद्धा देऊ शकली नाही बाबळी सुद्धा म्हणते की नेमकं असे काय असणार की गुंजा असे सर्व करत असेल तेव्हा सत्य म्हणतो की जे काही असेल ते असेल परंतु माझी गुंजा सुद्धा माझ्यासारखी स्पष्ट बोलणारी आहे ती सहन करणारी नाही फक्त गुंजा आता काय आपल्यापासून लपवत होती हे सुद्धा लवकरच सापडेल बाबळी सुद्धा विचार करते आणि सत्य हा बाहेर पोलीस गेले की नाही हे खिडकीतून डोकावून बघत असतो त्यानंतर इकडे सर्वजण घरी येतात आणि रेशीम ही आईला आवाज देऊन तुमची तयारी झाली की नाही असे विचारत असते कारण मृणमयी आणि कबीर हे घरी येऊन पोहोचणारच असते कविता खुश होऊन रेशीमला म्हणते की आज काही झाले तरी पाच हजार एक रुपये घेतल्याशिवाय तुम्ही कबीर भाऊजींना आतमध्ये जाऊन द्यायचे नाही माप ओरडण्याची पूर्ण तयारी झालेली असते आणि कुंकवाचे लक्ष्मीचे पावलं असतात त्याची सुद्धा विजय म्हणते की अगं आपली तर सर्व तयारी झाली परंतु हे कबीर आणि हे अजून का आलेलं पुढे मृण्मय गुंजा आणि कबीर ही यांची गाडी येते तर खुश खुशून कबीरच्या हाताला धरून खाली उतरते स्वागताची पूर्ण तयारी झालेली असते तेव्हा कबीर हाताला धरून मुरुन्मयला दरवाजामध्ये घेऊन येतो मधू म्हणते की मृण्मय तुझ्या हातांचे ठसे आता ह्या कुंकुवाच्या पाण्यामध्ये बुडव आणि त्याचे ते म्हणजे पाऊल हे दरवाज्यावर उमटव तर खुश होऊन आपले तळहाताचे ठसे भिंतीवर उमटवते तेव्हा मधू खुश होऊन म्हणते की आता दरवर्ज संध्याकाळी लक्ष्मी जेव्हा घरात येईल तेव्हा सुद्धा समजेल की नवीन सुनबाईने या घरामध्ये प्रवेश केला सर्वांना खूप आनंद होतो तेव्हा मधू म्हणते की आता मृण्मय आतमध्ये तुला गृहप्रवेश करून हे मापोलांडून यायचे त्यानंतर विजय म्हणते की अगं त्या अगोदर तू त्या दोघांचे अवशंग कर तेव्हा मधु होऊन त्या दोघांचे औषंग करते त्यावर मधू ही मृण्मयला म्हणते की आता उजव्या पायाने तू मापोलांडून आतमध्ये तर खुश होऊन कबीरचा हात पकडते आणि आपला पाय ते माप लढण्यासाठी पुढे करते त्याच वेळेस जी गाडी असते म्हणजे कबीर त्यांना सोडवण्यासाठी आलेली तर तिच्या मागे नैतिक आणि नित्य हे खेळत असतात तर त्यांचे ही समोर असते तर गाडी त्यांच्या मागून ही मागून येत असते हे काका असतात त्यांचे लक्ष त्या गाडीकडे जाते आणि ते नित्य आणि नैतिक असे जोरात ओरडतात तर लगेच सर्वजण खूप घाबरतात सर्वांना धक्का बसलेला असतो कारण नै ना, नित्य आणि नैतिक हे गाडीखाली येत असतात तर सर्वजण लगेच तिकडे धाव घेतात आणि गुंजा ही मापाजवळ उभी असते तर काकीचा धक्का हा गुंजाला लागतो आणि ते माप ओलांडून गुंजाच ही मृण्मयच्या अगोदर आतमध्ये जाते आणि सर्वजण तिकडे बाहेर हे पळालेले असतात तर, तर एकटीच दरवाजाजवळ उभी असते आणि तिला आता असे वाटते की काय करू की हे माप भरू की काय तेव्हा इकडे सर्वजण हे नित्य आणि नैतिक जवळ धावत येतात सर्वजण नित्य आणि नैतिकला म्हणतात की तुम्हाला लागले ना तर नाही ना सर्वजण खूप घाबरलेले असतात तर इकडे गुंजा टेन्शनमध्ये मध्ये येते आणि आई हे माप तर मी ओलांडले मृुणमयताई अगोदर हे काय अघटित घडले हे जर कोणी बघितले तर आणखीनच अवघड होईल आणि साहेबांना सुद्धा त्रास होईल म्हणून गुंजा घाईने ते माप जे खाली सांडलेले असते ते भरत असते तर इकडे काका हे ड्रायव्हरला म्हणत असतात का अरे गाडी रिव्हर्स घेतानी जरा मागे लक्ष देत जा काही झाले असते मुलांना तर ते ड्रायव्हरवर आणखीनच ओरडतात ही पटपट ते धान्य भरत असते आणि तेवढ्यात सर्वजण हे तिकडे सर्व गोंधळ मिटून आतमध्ये पुन्हा गृहप्रवेशासाठी येत असतात तर मुरुमय आणि कबीर पुढे येतात तर कबीर सर्वजण हे पगतात आणि सर्वांना धक्का बसतो कारण गुंजाने ते माप आपल्या हातामध्ये भर धरून ठेवलेले असते मधू विचारते की अगं गुंजा माप का हातामध्ये धरून ठेवले तर गुंजाला काय उत्तर द्यावे का ते समजत नाही आणि लगेच सर्वजण हे दरवाजामध्ये येतात सर्वांना धक्काच बसलेला असतो की गुंजा असे का करत असेल तेव्हा मृणमय म्हणते की मी सांगते की गुंजाने असे का केले असेल तर सर्वजण हे गुंजाकडे बघू लागतात आणि गुंजा तर घाबरलेले असते हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये मृन्मयीचा गृहप्रवेश झाल्यानंतर मृन्मयी खूप छान तयार होते आणि गुंजाच्या चेहऱ्यावरून हात फिरून गुंजाला म्हणत असते की गुंजा गुंजाने आज मला सर्वात छान अशी अनमोल गिफ्ट दिलं आहे आणि इने भाग्याचं कुंकू दिले तेव्हा मधू खुश होते आणि गुंजा ही मृनइकडेच पगू लागते त्यानंतर इकडे कबीर रागाने गुंजाला म्हणत असतो की आता माझे लग्न झालेले आहे आणि त्याच गोष्टीची मला तीनदा आठवण करून देत नको जाऊ कबीर म्हणतो की मी तुझा तो कुंकुआचा धनी वगैरे कोणीच आहे तुझा तेव्हा गुंजा ही कबीरकडे पगत असते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद